हॅलो फ्रेंड्स, अलकाज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात नाशिकचा फेमस उलटा वडापाव. त्यासाठी आता आपल्याला दोन चटण्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे, त्यामध्ये लसूण घालायचा आणि एक मोठा चमचा मिरची पावडर घालायची, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे मिक्सरला वाटून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपली इथे लाल चटणी तयार झाली. आता आपण ग्रीन चटणी पाहूयात. त्यासाठी मी इथे 7 ते 8 पुदिन्याची पानं घेतली आहेत, त्यानंतर कोथिंबीर, यामध्ये आता लसूण घालायचं आहे आणि 2 हिरव्या मिरच्या. हिरवी मिरची आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो. त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 असे तुकडे आलं घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे मिक्सरला वाटायचं. थोडंसं पाण्याचा वापर करून आपल्याला हे चटणी वाटून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवली मी इथे, अशी चटणी तयार करून घ्यायची. त्यानंतर आता आपण पाहूयात बटाट्याची भाजी. त्यासाठी मी इथे बटाटे उकडून घेतले आहेत. बटाटे आपल्याला जास्त उकडायचे नाही, लदलद अगदीच लदलद असे उकडायचे नाही, थोडेसे टाईट उकडायचे. बटाटे उकडताना जेव्हा आपले बटाटे शिजून झाले तेव्हा लगेच पाण्याच्या बाहेर काढून घ्यायचे. जास्त वेळ जर पाण्यामध्ये बटाटे ठेवले तर त्यामध्ये पाणी शोषून राहतं आणि आपले बटाटे थोडेसे पातळसर असे चिकचिक होतात. त्यानंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, आता हे सर्व वाटून घ्यायचं. तर अशा पद्धतीने मी वाटून घेतलं. आता भाजी बनवण्यासाठी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालायची, 1/2 चमचा जिरे घालायचे, थोडासा कढीपत्ता आणि यामध्ये आता वाटून घेतलेली आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट घालायची. थोडंसं परतून घ्यायचं ह्याला. यामध्येच आपल्याला 1/2 चमचा हिंग घालायचा आहे आणि आता ह्याच्यामध्ये बटाटे घालून घ्यायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. त्यामध्येच मी 1/2 चमचा हळद घातली. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये कोथिंबीर घालायची. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं छान. बटाटा आपल्याला जास्त मॅश करून घ्यायचा नाही, थोडासा असा जाडसर असाच ठेवायचा, म्हणजे वडापावामध्ये खायला छान लागतो. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी इथे बटाट्याची भाजी तयार करून घेतली. त्यानंतर आता आपण ह्याचं बॅटर तयार करून घेऊयात. त्यासाठी मी इथे 1 कप बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1/2 चमचालाही कमीच खायचा सोडा घालायचा, 1/2 चमचा मीठ घातलं. त्यानंतर आता पाण्याचा वापर करून ह्याचं आपल्याला चांगलं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. जास्त पातळ किंवा जास्त घट्टसर असं नाही करायचं, तर याला चांगलं फेटून घ्यायचं 4 ते 5 मिनटं. त्यानंतर आता आपलं हे इथे बॅटर तयार झालं आहे. तर तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची, जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही करायचं. आता हे आपल्याला 10 मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे. 10 मिनटानंतर हे बॅटर आता आपलं इथे तयार झालं आहे. तर आता आपण आता वडापाव तळून घ्यायची तयारी करूयात. तर त्यासाठी आता इथे मी लाल चटणी तयार करून घेतलेली, हिरवी चटणी, बटाट्याची भाजी आणि पाव घेतले आहेत. तर सुरुवातीला आपल्याला भाजीचे वडे तयार करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आकाराला छोटे मोठे आपण आपल्या आवडीनुसार वडे तयार करून घ्यायचे. त्यानंतर आता पाव आपल्याला मधून कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने असे 2 भाग झालेले आहेत. तर एका साईडला आपल्याला लाल चटणी लावून घ्यायची, ह्याची लाल चटणीची एक छान अशी लेअर देऊन घ्यायची. त्यानंतर एका साईडला ग्रीन चटणीची लेअर देऊन घ्यायची आणि दोन्हींच्या मध्ये आपल्याला हे बटाट्याचा वडा ठेवून घ्यायचा आहे. त्यानंतर आता हा पाव असाच अख्खा आपल्याला बेसनच्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायचा आहे. तर कढाईमध्ये वडापाव तळण्यासाठी तेल टाकलेलं आहे.
आता हे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला हा वडापाव तळून घ्यायचा आहे। तळताना आता वरच्याही साईडने थोडंसं अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं, म्हणजे परतत असताना वडापाव चिटकत नाही। आणि आता हा वडापाव आपल्याला कमी गॅसवर चांगला तळून घ्यायचा आहे, म्हणजे आतपर्यंत तळला जातो। नॉर्मल वडापाव तळताना आपण डायरेक्ट बटाट्याची भाजी बेसनमध्ये बुडवून तळतो, तर इथे आता उलटा वडापाव तयार करत असल्यामुळे आपल्याला पावच बेसनपिठामध्ये बुडवून तळायचा आहे। यावरून आता थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला हा वडापाव चांगला तळून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी इथे वडापाव तळून घेते। त्यानंतर आता आपण मिरची तळून घ्यायची आहे। तर मिरची तळताना मिरची मधून थोडीशी कट करून घ्यायची, म्हणजे तळत असताना फुटत नाही किंवा तडतड करून उडत नाही। त्यानंतर मिरची तळून घेतली की त्यावर लगेच मीठ टाकून घ्यायचं गरम असताना। तर अशा पद्धतीने आता आपलं मिरचीही इथे तळून झालेली आहे। तर आता हा वडापाव आपल्याला कट करून घ्यायचा आहे। उलटा वडापाव असाच मधून कट करून घेतात, तर आता चाकूने आता आपण हा कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता किती छान दिसतो, मस्त तीनही लेयर इथे दिसत आहेत। लाल चटणीची लेयरमध्ये बटाट्याच्या भाजीची, त्यानंतर ग्रीन चटणीची, खूप छान आणि चवीलाही खूप चांगला लागतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये। तो